जाऊनचा शिवबा सांगा घडविला कोणी राजमाता ही शोभली शिवबाच्या गुरुस्थानी राजमाता ही शोभली शिवबाच्या गुरुस्थानी दिले शिक्षण मातेने संस्कार बालपणी हो दिले शिक्षण मातेने संस्कार बालपणी रोमा रोमात भरविली स्वराज्याची कहाणी रोमा रोमात भरविली स्वराज्याची कहाणी सांगितल्या शौर्य कथा भीम अर्जुनांची गाणी मुघलांना शह द्याया नाही तुझ्या विना कोणी मुघलांना शह द्याया नाही तुझ्या विना कोणी माये माऊल्यांची आब्रू हो माये माऊल्यांची आब्रू आकार शील रे कोणी मुघलांच्या या जाचाला होती पाहात भवानी मुघलांच्या या जाचाला होती पाहात भवानी तलवारबाजी निदान पट्टा तुम्ही चालवला तलवारबाजी निदान पट्टा चालविला शिवबानी रयतेला न्याय द्याया आला शिवबाहो धावनी रयतेला न्याय द्याया आला शिवबाहो धावनी कृपा भवानीची झाली कृपा भवानीची झाली रयतेला भेटला धनी निष्ठावान मावळे जोपासले शिवबानी निष्ठावान मावळे जोपासले शिवबानी कैकगड हे सर केले किती गड अनेक गड कैकगड हे सर केले नीती गणी मी पाव्यानी एक रीत पुन्हा नाही सांगा शिकविले कोणी बाजीताना जी सारे खे हो बाजीताना जी सारे खे झेले दुरंदर रणी स्वराज्य हो स्थापिले मावळे अन शिवबानी स्वराज्य हो स्थापिले मावळे अन शिवबानी शेवटी प्रश्न आहे एवढा रयतेचा राजा एवढा रयतेचा राजा सांगा घडविला कोणी माये माऊलीची जाऊ धन्य झाली ती जननी ओ माये माऊलीची जाऊ धन्य झाली ती जननी तर या कवितेच्या अनुषंगानं राष्ट्र माता राजमाता मा जिजाऊ यांना मी चार शब्दांमधून अभिवादन व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे की शुभांचं कार्य आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं कार्य विद्यार्थ्यांसमोर प्रगत व्हावं त्यांना ते थोडक्यात कळावं या अनुषंगानं माझे हे चार शब्द मी इथं आपल्यासमोर मांडले सर्वांनी ऐकून घेतले सर्वांनी सुंदर अशा कार्यक्रमामध्ये कृती आहे आधारणा सहभाग दर्शविला त्याबद्दल मी कृतीला आज्ञा करतो की तिने येऊन वोट ऑफ थँकिंग अर्थात आभार प्रदर्शन व्यक्त करावं कृती उघडे आपण शांतपणे ऐकली काही भाषणही केली यानिमित्ताने सरपंच मी मनपूर्वक आभार मानते कार्यक्रम संपला असं झालं.